First kingdom, Kingdom Monera. So students, we have discussed about the Whitaker's five kingdom classification. Whitaker ने आपल्याला five kingdom classification दिलेले, whole living organisms classification, specially पांच kingdom मध्ये केलेले, ते म्हणजे kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animalia. तर अशा पांच kingdom मध्ये पूर्ण whole living organisms classification रॉबर्ट विटाकरने केलेले. तर वन बाय वन प्रत्येक किंगडमची माहिती, द लिविंग ऑर्गॅनिझम्स बिलॉंग्स टू दिस किंगडम अँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ऑर लिविंग ऑर्गॅनिझम्स वी हॅव टू स्टडी वन बाय वन. सो फर्स्ट किंगडम आहे किंगडम मोनेरा. तर ॲक्टिव्हिटीज गिवन हेअर, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ अ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर, केअरफुली कीप अ कवर स्लीप, ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, व्हाट डीड यू सी. तर विद्यार्थ्यांनो, मोनेरा किंगडममध्ये असलेल्या ऑर्गॅनिझम्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा त्याचं निरीक्षण करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला एक स्मॉल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये काय करायचं आहे, कर्डचा किंवा बटर मिल्कचा, दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब आपल्याला अशा क्लीन ग्लास स्लाइडवरती टाकायचं आहे. देन डायल्यूट विथ अ लिटल वॉटर, थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला डायल्यूट करायचं आहे. केअरफुली कीप अ कवर स्लिप, याच्यावरतीच एक आच्छादन काच आपल्याला पुट करायचं आहे. देन ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, देन या ग्लास स्लाइडला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचे. मग तुम्हाला काय दिसून येतं, मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. तर तुम्हाला त्या ठिकाणी एक रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स दिसून येतात, असे रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स तुम्हाला दिसून येतील. मूव्हिंग आणि स्मॉल रॉड लाईक स्ट्रक्चर्स यू ऑब्झर्व, दीज आर नथिंग बट द लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. तर सगळ्या टाईपचे जे बॅक्टेरिया आहेत आणि त्याचबरोबर ब्ल्यू ग्रीन अल्गी, हे सगळे किंगडम मोनेराशी संबंधित आहे किंवा दीज ऑर्गॅनिझम्स बिलॉंग्स टू द किंगडम मोनेरा. कॅरेक्टरिस्टिक, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. आता या किंगडम मोनेरामध्ये सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील ते युनिसेल्युलर असतील, म्हणजे त्यांची बॉडी मेडअप ऑफ ओनली सिंगल सेल. दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक. आता या ठिकाणी ब्ल्यू ग्रीन अल्गीचा सुद्धा समावेश असल्यामुळे दीज आर ऑटोट्रॉफिकसुद्धा असू शकतात किंवा हेटरोट्रॉफिकसुद्धा असू शकतात. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स. आता हे ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असल्यामुळे प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये न्यूक्लियस हार वेल डेव्हलप नसतो आणि त्याचबरोबर सेल ऑर्गनेल्ससुद्धा या ठिकाणी अब्सेंट असतात. सो दॅट दीज आर विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स.